वळूया पुढील बातम्यांकडे. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे निघालेली संत ज्ञानोबा माऊलींची पालखी लोणंद इथून तरडगाव फलटणकडे मार्गस्थ झाली आहे. या मार्गात चांदोबाचा लिंब या ठिकाणी पालखी काही काळ विसावली. पालखीच्या वारकरी आणि भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींच्या नामाचा जयघोष करत पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्यासाठी मार्ग तयार केला. यानंतर माऊलींच्या रथाकडून आलेल्या दंडाच्या इशाऱ्यानंतर उभ्या रिंगणाला सुरुवात झाली. कर्नाटकातून आलेल्या हिरा आणि मोती या मानाच्या अश्वांनी वेगानं रिंगण पूर्ण केलं. वारकऱ्यांनीही अश्वांच्या पायाची धूळ भक्तिभावानं मस्तकी लावून पहिला उभा रिंगण सोहळा साजरा झाला.